तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 2022 आज आपल्या भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, ज्यात आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशातील लाल किल्ल्यापासून ते देशभरातील सरकारी कार्यालयांपर्यंत आणि प्रत्येकाच्याच घरोघरी तिरंगाच फडकत आहे. तर आपला तिरंगा हा जगातील भारताच्या अस्मितेचे प्रतीकच आहे. तर भारतीय राष्ट्रध्वज हा 3 रंगांनी बनलेला आहे, म्हणूनच आपण याला तिरंगा असं देखील म्हणतो. तर या तिरंगाच्या मध्यभागी एक गोल वर्तुळाकारात अशोक चक्र आहे, जे की या तिरंगाच्या प्रत्येक रंगापासून ते चक्र आणि त्या चक्रात असलेले आरे हे सर्व काही देशासाठी प्रतीकासारखेच आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपला भारतीय तिरंगा हा कोणी बनवला असेल आणि भारतीय राष्ट्रध्वज म्हणून प्रथमच तिरंगाची रचना करणारे कोण आहेत आणि तिरंग्याला भारताचा राष्ट्रध्वज का मानण्यात आला आणि तिरंग्यात समाविष्ट रंगाचा अर्थ काय. आणि त्यामुळेच मित्रांनो, आज आपण आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी ह्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला भारतीय राष्ट्रध्वज कोणी बनवला याबद्दल बोललोत. तर मित्रांनो, पिंगली व्यंकय्या असे तिरंगा बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे ज्यांनी याची रचना केली. तर 1921 पिंगली व्यंकय्यांनी ध्वजाची रचना केली होती. तर आपल्या भारतीय देशासाठी अधिक चांगला ध्वज उभारणे इतके काही सोपे नव्हते, जे की पिंगली व्यंकय्यांनी 1916 ते 1921 सुमारे 30 देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास केला आणि त्यानंतरूनच त्यांनी या तिरंग्याची रचना केली. तर त्यावेळेचा तिरंगा आणि आजचा तिरंगा यात थोडा फरक होता. तेव्हा तिरंग्याला लाल, हिरवा आणि पांढरा रंग असायचा आणि त्याचवेळी सरख्याच्या चिन्हाला त्यात स्थान देण्यात आले होते. परंतु 1931 ठराव मंजूर झाल्यानंतरून या लाल रंगाची जागा भगव्या रंगाने घेतली. तर आपल्या भारताची शान उंचावणाऱ्या तिरंगाची रचना करणारे पिंगली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशाचे रहिवासी होते. व्यंकय्या आंध्रमधील मच्छिलीपट्टनम जवळ एका गावात राहत होते. तर वयाच्या 19व्या वर्षी व्यंकय्या हे ब्रिटिश आर्मीमध्ये होते. तर नंतर दक्षिण आफ्रिकेतील अँग्लोबोर युद्धादरम्यान पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींची भेट घेतली आणि या भेटीनंतरून त्यांच्यात बदल झाला आणि ते आपल्या घरी परतले आणि इंग्रजांच्या गुलामीविरोधात आवाज उठवून त्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला. जी की तिरंग्याला भारतीय ध्वज म्हणून मान्यता मिळण्यास सुमारे 45 वर्षे लागली, ज्या ध्वजात चरखाऐवजी नंतरून अशोक चक्राचा समावेश करण्यात आला. तर 22 जुलै 1947 भारतीय संविधान सभेच्या बैठकीत इथे राष्ट्रध्वजाचे सध्याचे स्वरूप हे स्वीकारण्यात आले आणि त्यानंतरूनच स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण हे केले जाऊ लागले. तर मित्रांनो, मग आता आपल्या भारतीय राष्ट्रध्वजातील तिरंग्यातील या 3 रंगांचे अर्थ काय याबद्दल बोललोत. तर मित्रांनो, भगवा, पांढरा आणि हिरवा हे 3 रंगांचे स्वतःचेच वेगळे महत्व आहे. भगवा रंग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे, तर तिथेच पांढरा रंग शांतता आणि सत्य दर्शवतो, तर हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा तिरंग्याची रचना करण्यात आली होती तेव्हा लाल आणि हिरवा रंग हिंदू आणि मुस्लिम आणि पांढरा रंग इतर धर्मांचे प्रतीक म्हणून दर्शवला गेला होता. तर तिरंग्यात सम्राट अशोकाचे धर्मचक्र पांढऱ्या रंगावर निळ्या रंगात बनवलेले आहे. तर अशोक चक्राला कर्तव्याचे चक्र असं देखील म्हटले जाते, ज्यामध्ये 24 आरे आहेत. त्यामुळे मित्रांनो, या मनुष्याच्या 24 गुणांचे प्रतिनिधित्व दर्शवतात. तसेच आपल्या देशाच्या प्रगतीचे देखील ते एक प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, अशा काही प्रकारे आपल्या भारतीय या ध्वजाचा तिरंग्याचा हा इतिहास होता. जी की तुम्हाला समजले असेलच की भारतीय तिरंगाची रचना कोणी केली होती आणि तिरंगातील रंगांचे काय महत्व आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओत पुन्हा एकदा अशीच काही माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.